की शर्म करो, शर्म करो, शर्म करो, नरेंद्रों की शर्म करो, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी आगे बढ़ो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, आवाज दो, संसदेच्या अधिवेशनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे खोटं भाषण केलं, त्यांनी त्या भाषणात एका पंतप्रधानाच्या भाषणापेक्षा एका पक्षाचा प्रमुख म्हणून संसदेत जे इलेक्शनच्या प्रचारासारखं भाषण केलं, त्या भाषणाचा निषेध म्हणून आज आम्ही इथं बसलो आहे। त्यात त्यांनी कोरोना काळात जे मजुराचे लोंढेच्या लोंढे पायी चालले होते त्याची महाराष्ट्र सरकारनं सोय केली, त्यांना इथं राहायची व्यवस्था केली, त्या उपरही ते राहत नव्हते म्हणून त्यांच्या तिकिटा काढून त्यांना त्यांच्या गावी पोहोचवलं, याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र सरकारमुळे कोरोना देशात पसरला असं वक्तव्य केलं। ॲक्च्युअल कोरोना येईन नमस्ते ट्रम्प सारखा कार्यक्रम घेऊन पहिलेच देशात आणला होता। कोरोना काळात भाजपवाल्यानं कुठंच कोणत्या कोरोनाग्रस्तावर त्याची जबाबदारी घेतली नाही आणि टाळली, आणि आज उलटा चोर कोतवाल को दांडे 5 राज्यांच्या इलेक्शनमध्ये फायदा घेण्यासाठी ते या मुद्दा महाराष्ट्राच्या विरोध काँग्रेसच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहो, आणि महाराष्ट्र द्रोही जे भाजप सरकार आहे याचा निषेध करत आहो, खोटारडा नरेंद्र मोदीचा आज आंदोलनाद्वारे निषेध करत आहो। प्रधानमंत्री म्हणायची आम्हाला आज शरम वाटते, खऱ्या अर्थानं ह्या देशाचा पंतप्रधान हा एका पार्टीचा पंतप्रधान आहे असं आम्हाला आज गृहित धरावं लागतं। ज्या नरेंद्र मोदींनी आमच्या महाराष्ट्राचा अपमान केला, ह्या देशाच्या मजुराचा अपमान केला, इथं शेतकरी कष्टकरी कामगारांचा अपमान केला, तो काँग्रेस कदापि सहन करणार नाही। काँग्रेस एक विचारधारा आहे, काँग्रेसचा त्यांना धाक आहे, काँग्रेससुद्धा त्यांच्या स्वप्नात येते, त्यांना वाटते की काँग्रेस संपवणं एवढी साधी गोष्ट नाही आहे। काँग्रेस इथल्या लोक जनसामान्य लोकांच्या तळागळात रक्तारक्तात पोहोचली आहे, म्हणून आम्ही नरेंद्र मोदीचा तो संसदेमधला शब्द आहे की महाराष्ट्राने कोरोना पहिला, अरे आम्ही इथल्या गरिबांचे कष्टकऱ्यांचे प्राण वाचवले, हे आमची संस्कृती आहे, हे आमचे संस्कार आहे, हे काँग्रेसची विचारधारा आहे। नरेंद्र मोदी तुम्हाला काय करणार, तुम्हाला लोकांच्या भावना, आम्ही इथल्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मजुरांचे प्राण वाचवले, आणि आमचं कर्तव्य आहे, हे देशभर आम्ही वाचवणार आहे, हे आमचं कर्तव्य आहे। आणि नरेंद्र मोदी आम्ही धिक्कार करतो, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी जाहीरपणाचा धिक्कार करते, आणि येणाऱ्या काळामध्ये यांची लढाई जशाच तसं आम्ही लढू, कारण नरेंद्र मोदीचा विचार झाला नाही आहे, यांना देश तोडायचा आहे, इथल्या लोकांना डिवाईड करायचा आहे, इंग्रजी नीती ही बीजेपीची आहे, म्हणून बीजेपीनी लवकरात लवकर चालतं व्हावं, ह्या देश सोडावा, विचारधारा सोडावी, इथलं हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई है, हम भाई बनकर रहेंगे और इनके इन गद्दारों को देश के बाहर निकाल कर रहेंगे।